लोहळ्यातील पेट्रोल पंपाचे पैसे घेऊन जाणाऱ्या इस्मास लुटणाऱ्या टोळीस अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी रात्री भीमाशंकर पेट्रोल पंप लोहा येथील इसम हा पंपाचे पैसे घेऊन लोहा येथे जात असताना त्याच्या मोटरसायकलला लात मारून मोटरसायकल खाली पाडून इस्मास तलवारीने धाक दाखवून त्याच्याजवळील 4,91,000 रुपये जबरीने चोरून नेल्याची घटना घडली होती. त्यावरून पोलीस स्टेशन लोहा येथे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याच्या समांतर तपास करण्यासाठी एक टीम नेमण्यात आली होती. गुन्हा घडल्यापासून सतत लोहा परिसरात तपास व आरोपीचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांना गोपनीय माहिती मिळाली की पेट्रोल पंपावर काम करणारा इसम पृथ्वीराज राजूशर ठाकूर याच्या माहितीवरून सदरचा गुन्हा घडलाय अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानं सदर इसमास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यानं सांगितलं की इसम नामे प्रताप पी बालाजी लाड याने आम्हास पंपाचे पैसे कोण घेऊन जातो याबाबत माहिती दे, तुला आम्ही 70,000 रुपये देतो असं आमिष दाखवलं. त्यावरून सदर आरोपी शोध करून आरोपींना ताब्यात घेऊन आरोपी नामे प्रताप पी बालाजी लाड याच्याकडून 1,00,000 रुपये, विशाल पी सुरेख जाधव याच्याकडून 50,000 रुपये, निखिल पी मनोहर टेकाळे याच्याकडून 50,000 जप्त केलेले असे तिघांकडून एकूण 2,00,000 रुपये जप्त करण्यात आले. रात्री 8:10 तीन इसम मोटरसायकलवर येऊन लोहा येथील भीमाशंकर पेट्रोल पंप इथून त्यांचा संध्याकाळचा जो दिवसभरचा जो कलेक्शन होता तो घेऊन जात असताना ह्या तीन इसमांनी त्याला मोटरसायकलवर त्याला लात मारून खाली पाडलं आणि तलवारीचा धाक दाखवून त्याच्याजवळचा जो बॅग होता दिवसभरचं कलेक्शन केलेल्या पैशाचा तो त्यांनी घेऊन गेला. सदर गुन्ह्यामध्ये लोहा पोलीस स्टेशन, LCB टीम, सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली होती. त्यानंतर सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये LCB APIS माने आणि त्यांची टीम ह्या घटनेवर वर्क करत होती. त्या संदर्भात त्यांना गोपनीय माहिती मिळाली की त्याच पेट्रोल पंपवरचा पृथ्वीराज ठाकूर हा तो त्याच पेट्रोल पंपवर काम करतो हा त्यांना टीप देऊन हे त्यांनी कारवाई केली होती. त्यामुळे त्यांच्या माहितीप्रमाणे पृथ्वीराज ठाकूर यांना ताब्यात घेऊन त्याला विचारपूस केली असता तर त्यांनी सांगितलं की ते ह्यामधला जो मेन आरोपी आहे प्रताप लाड वय 24 वर्ष राहणार हा सायर रोड लोहा इथला राहणार आहे. इतर पण 2 आरोपी लोहात जे आहेत आणि 1 आरोपी नांदेडचा आहे असे एकूण 5 आरोपी सदर गुन्ह्यामध्ये आहेत. आणि ह्या जो पेट्रोल पंपचा कर्मचारी आहे पृथ्वीराज ठाकूर ह्याला त्यांनी 75,000 रुपये देतो म्हणून आम्ही दाखवलं होतं आणि जो पेट्रोल पंपचा जो दिवसभरचा कलेक्शनचा पैसे आहेत तो कधी घेऊन जातो ह्याची टीप द्यायला सांगितली होती. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या जे मोटरसायकलवरचे 3 इसम होते त्यांना त्यांनी माहिती दिली आणि त्या पद्धतीने त्यांनी केलं आणि ह्या सर्वांना आम्ही सध्या ताब्यात घेतलेलं आहे. यांच्याकडून गुन्ह्यातील सर्व 2,00,000 रुपये रिकवर झालेले आहेत आणि त्यांना सध्या लोहा पोलीस स्टेशनला पुढील तपास करून देण्यात आले. लोकनायक न्यूज